नमस्कार, सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. म्हणजे आजचा दिवस कोणता? आजचा दिवस अतिशय महत्वाचा. राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. मी या देशाची नागरिक आहे आणि त्यासाठी मला मतदानाचा हक्क आहे. जेव्हा मी असं म्हणते तेव्हा एक गोष्ट अधोरेखित होते की आम्ही देशाची जबाबदार नागरिक आहे. मग जबाबदार नागरिक या नात्याने माझं कर्तव्य काय आहे? तर मी बघणं की मतदार यादीमधलं माझं नाव, माझी माहिती या सगळ्याबाबतले तपशील जे आहेत ते व्यवस्थित आहेत आणि ते सत्यतेला धरून आहेत. तरीही मला काही अडचण वाटली तर मी 1950 इथेही संपर्क साधू शकते. बरोबरीने आजच्या काळाला अनुसरून असलेलं वोटर्स हेल्पलाईन ॲप इथेही मदत घेऊ शकते. आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध असलेली मतदार म्हणून माझ्यासाठी असलेली जी वेबसाईट आहे तिथंही भेट देऊ शकते. ती वेबसाईट आहे www.nvsp.in. हे सगळं सांगण्याचं कारण एकच, ते सुद्धा अगदी सुरुवातीला, ते म्हणजे जबाबदार नागरिक या नात्याने आपल्या प्रत्येकाला आपली भूमिका, आपलं उद्दिष्ट आणि त्याचबरोबर आपलं लक्ष या बाबतीमध्ये स्पष्टता असणं आवश्यक आहे. म्हणजे असं जेव्हा म्हणतो तेव्हा एक गोष्ट अजून एक जाणवते, ते म्हणजे आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. नागरिक म्हणून जेव्हा आपण जगतो त्याही आधी आपण माणूस असतो. आणि माणूस हा भावना प्रधान व्यक्ती आहे. त्याला प्रत्येक वेळी प्रत्येक पातळीवरती आपल्या भावना सहजतेने व्यक्त करण्याची आवड आहे आणि किंबहुना ती त्याची निकडही आहे. जेव्हा भावना व्यक्त करायची आहे तेव्हा शब्द आहेत, संगीत आहेत आणि वेगवेगळे कलेचे प्रांत आहेत. या कलेच्या प्रांतामध्ये भावना व्यक्त करताना एक गंमत अशी असते की शब्द जरी असते, भाषा कोणतीही असली, ती भाव मात्र नेमकेपणाने पोचते होतात, कारण ती कलेची किमया असते. जेव्हा हे सगळं म्हणत असतो तेव्हा एक लक्षामध्ये येते की सध्याचं वातावरण हे भारलेलं आहे. हे प्रेम आहे देशाप्रती, देशातल्या सैनिकांप्रती, ही भक्ती आहे ती देशबांधवांप्रती, या देशावरती सीमेवरती उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकांप्रती. आणि मग ही व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतो. ज्याला जे माध्यम पटतं त्या माध्यमातून त्या प्रकारे देशाप्रती असलेलं प्रेम आपण सांगत असतो. मग कलेच्या माध्यमातून देशप्रेम कसं उलगडता येतं याच विषयी बोलूया आजच्या भागात. आजचा आपला सखी सह्याद्रीचा एक वेगळा भाग आहे. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे प्रजासत्ताक दिन विशेष संगीतातून देशभक्ती. संगीतातून व्यक्त होणारी देशभक्ती, असे कोणते शब्द आहेत जे प्रत्येकाला, ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्फूर्ती देतात, प्रेरणा देतात आणि आयुष्यामध्ये देशापुढे सर्वोच्च असं काहीच नाही ही भावना प्रज्वलित करतात? असं कोणतं वाद्य आहे ज्यामधून आपल्या सगळ्यांपाशी जे काही आहे ते मनामनापाशी पोचतं? ते म्हणजे संगीत. याच विषयी बोलूया आजच्या भागात. आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे प्रसिद्ध संगीतकार, गायक, संगीत समुपदेशक हर्षित अभिराज. नमस्कार हर्षितजी. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज त्याचबरोबरीने आजचा मतदार दिवस आहे त्याच्याही शुभेच्छा देते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज आपण भेटत आहोत. तर देशभक्तीमधून गीत कसं उलगडत जातं याविषयी आपण प्रेक्षकांशी संवादही साधणार आहोत. हर्षित अभिराज आपल्या परिचयाचं व्यक्तिमत्व आहेच. त्यांच्याविषयी औपचारिक माहिती करून देते की 20 अधिक काळ संगीत क्षेत्रामधला त्यांचा अनुभव आहे. 12 चित्रपट, 17 म्युझिक अल्बम्स, 600 अधिक रंगमंचीय कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. संगीतकार, गायक म्हणून ते स्वतः कार्यरत आहेच. त्याचबरोबर नामवंत गायक, कवी, कलाकार यांच्याबरोबर त्यांच्या कामाचा अनुभव आहे. याचबरोबरीने या क्षेत्रामध्ये जे येऊ इच्छितात त्या सगळ्यांसाठी ते मार्गदर्शनही करत असतात. सामाजिक संदेश संगीताच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून देणारी त्यांची गाणी जी आहेत ती लोकप्रिय आहेत. आपल्यालाही संपर्क साधायचा आहे, आजच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या, ते आहेत असे 2490805020, 2490808050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या गप्पांना सुरुवात करूया.
हर्षदजी, सगळ्यात आधी कलाकार जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा कलाकाराचं प्रत्येक ठिकाणी व्यक्त होण्याचं माध्यम जे आहे ते त्या आपली कले असते. तुम्ही गायक आहात, संगीतकार आहात, त्या माध्यमातून देशभक्ती कशी व्यक्त करता? मी आता सुरुवातच कर्तबगार या चित्रपटातील माझ्या गाण्याने करतोय. अवश्य. राघवेंद्रची रचना आहे, संगीत आणि गायन माझं आहे. वा. जननी जन्मभूमी वंदे मातरम. आणि सर्वप्रथम सर्वांना, डीडी सह्याद्री पाहत असलेल्या सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सुरुवात करूया. अवश्य. जननी जन्मभूमी पावन मातृभूमी, जननी जन्मभूमी पावन मातृभूमी, तुझसाठी जगावे तुझसाठी मरावे, तुझसाठी जगावे तुझसाठी मरावे, पुन्हा पुन्हा जन्मूनी तुला सर्वस्व अर्पावे, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. धूळ तुझ्या पायाची कपाळी लावतो आम्ही, तुझीच भाषा तुझीच वाणी बोलतो आम्ही, तुझ्या कीर्तीला परंपरेला वंदितो आम्ही, तुझीच कवने गाता गाता धन्य मी व्हावे, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. वा, मस्त, अतिशय दमदार सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची. आणि मुळात जे उद्दिष्ट आहे तेही पटकन पोचतं झालेलं आहे. जे सुरुवातीला मी म्हटलं तेच की देशभक्ती किंवा त्या पद्धतीची जी गाणी असतात त्यांचं हेच वैशिष्ट्य असतं की संदेश जो आहे तो पटकन पोचतो. म्हणजे संगीतामध्ये त्या रागामध्ये अशी किमया असते का इतर गाण्यांपेक्षा, काय वाटतं आपल्याला? कधी कधी काय होतं की तुमच्याकडे कधी ट्यून असते आणि त्या ट्यूनवर गाणं केलं जातं. जसं हे गाणं, ह्याची ट्यून माझ्याकडे पहिल्यांदा होती. पण काही काही वेळा तुम्हाला ते जे शब्द आहेत ते शब्द त्या ट्यूनकडे घेऊन जातात. आता नंतरचं एक एक्झाम्पल आपण बघूया. हे वंदन तुला हे नमन तुला, भारत माते हे तन मन धन, अर्पण तुला अर्पण तुला. आता हे शब्द आहे त्याच्यामध्ये देशभक्ती आहे आणि साधे सोपे शब्द आहेत, पण ज्यावेळी ह्यांना आपण ट्यून लावतो त्याच्यानंतर त्या जे कंपोजिशन आपण करतो मग तो शब्द आणि सुरांचा जो संगम आहे तो जो ऐकणार आहे त्या ऐकणाऱ्याला ती जी भावना आहे ती भावना त्याच्या मनात जागृत होते. खरंय. मग आपण पुढचं हे अगदी सोपं गाणं आहे. हां. आणि याचं मात्र गीत संगीत आणि गायन माझं स्वतःच आहे, त्याची शब्दरचना पण माझी आहे. तर हे आपण ऐकूया. अवश्य. हे वंदन तुला हे नमन तुला, हे वंदन तुला हे नमन तुला, भारत माते हे तन मन धन, अर्पण तुला अर्पण तुला. हे वंदन तुला हे नमन तुला, भारत माते हे तन मन धन, अर्पण तुला अर्पण तुला. भारत माता तू शान या जगाची, तू जान या जगाची. हे वंदन तुला हे नमन तुला, भारत माते हे तन मन धन, अर्पण तुला अर्पण तुला. तव चरणी मी शरण आलो, नतमस्तक मी शतदा झालो, ही भाव फुले वाहतो तुझला, भारत माते हे तन मन धन, अर्पण तुला अर्पण तुला. हे वंदन तुला हे नमन तुला. वा, दोन्ही गाण्यांमध्ये देशभक्ती ही आहे पण त्याचबरोबर त्यातल्या शब्दांची अशा पद्धतीने मांडणी केली जाते की ते इतर गाण्यांपेक्षा वेगळी ठरतात. ही शब्दांची मांडणी आणि संगीतकार यांचं कशा पद्धतीचं एक नातं असतं त्याविषयी? शब्द हे कसं आहे की कवीनी किंवा गीतकारांनी ते शब्द लिहिलेले असतात, त्याची एक भावना असते. आणि समजा त्याच्या मनातली भावना की हे गाणं माझं अशा पद्धतीने पोचलं पाहिजे,
आणि ज्यावेळी संगीतकार त्याला त्याच्या चालीतून त्या गीतकाराला अपेक्षित जो त्याचा प्रभाव आहे त्या प्रभावापेक्षा पण पलीकडे जाऊन काम करतो, त्यावेळी मग तो गीतकार किंवा सगळी टीम वा असं म्हणते आणि खरोखरच आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले वगैरे. मग हे जे त्यांच्याकडून प्रतिक्रिया येतात या प्रतिक्रियेसाठी खरं म्हणजे संगीतकार हा खूप आसुसलेला असतो ते ऐकण्यासाठी. जेव्हा आपण नाधो महानोर किंवा दिग्गज संगीतांच्या गीतकारांच्या गीतांना सुद्धा चाली लावलेल्या आहेत तो जो अनुभव होता, म्हणजे एखादं शब्द आहे, श्लोक आहेत, पोवाड आहे, तो हातामध्ये येतो तेव्हा ते फक्त शब्द असतात आणि मग त्याला चाल लावणं, ते पुन्हा गाणं, हे पुन्हा पुढचे पुढचे टप्पे असतात. जेव्हा शब्द संगीतकाराला मिळतात तेव्हा काय असतं? हा, आता जसं तुम्ही नाधो महानोरांचा विषय आलेला आहे, खरं म्हणजे नाधो महानोर यांचा जो म्हणजे निसर्गाची जी त्यांची एक बोली आहे त्यांची, म्हणजे ती रानबोली आहे आणि आपण आता म्हणजे हा देशभक्तीचा विषय आज आहे आणि तो खरं म्हणजे देशभक्ती ही फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवसासाठी आपण म्हणतो की त्या दिवशी आपण मग झेंडा वंदन करणे किंवा इतर सगळ्या गोष्टी करतो, पण त्याचबरोबर निसर्ग पर्यावरण ह्यांची जपणूक हा सुद्धा एक खूप महत्वाचा मला असं वाटतं की एक तो पैलू आहे. आणि नाधो महानोरांनी जे निसर्गावर प्रेम केलेलं आहे त्यांचीच एक कविता जी दूरच्या रानात आहे आणि खरं म्हणजे ती दूरच्या रानात त्याची चाल मेलोडी असं आहे आणि लोकांना ते असं एक सेंटिमेंटल सॉन्ग वगैरे वाटतं, पण खरं म्हणजे त्यातून एक पर्यावरणाचा संदेश त्याच्यामध्ये दडलेला आहे. ही जी शेती आहे, हे जे रान आहे, ह्याच्यावर मी कसं प्रेम केलं पाहिजे आणि ही शेती, ही रान, त्याच्याशी माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना कशा निगडीत आहेत, त्या भावना कशा एकत्रित गुंपलेल्या आहेत, ते त्या कवितेतून त्या पोएट्रीमधून. ऍक्च्युली मला हेच म्हणायचं होतं की जेव्हा एखादे शब्द आपण बघतो तेव्हा ते साधे शब्द वाटतात, पण संगीतकार त्याच्या पुढे जाऊन विचार करतात, ती प्रोसेस कशी असते ती मला ऐकायला आवडेल. हा, मग आता हेच आपण मी प्रॅक्टिकली म्हणजे हेच कंपोजिशन दूरचरणात जे आहे ते थोडस गुणगुणून दाखवतो. अवश्य. दूरच्या रानात केळीच्या बनात, दूरच्या रानात केळीच्या बनात, हळदीवे ऊन गर्द, हळदीवे ऊन गर्द, पिवळ्या 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 पानात, दूरच्या रानात केळीच्या बनात. वा, मस्त. हे सगळ्यांचं आकाशवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं हे गाणं आहे तुमचं. या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा मान्यवरांची अनेक गीतं आपण संगीतबद्ध केलेली आहेत, तर कशा पद्धतीने याकडे आपण वळलात, कसं हे करावं असं वाटलं? खरं म्हणजे लहानपणी मी ज्यावेळी शाळेमध्ये जायचो आणि त्यावेळी प्रार्थना, त्याच्यानंतर मग काव्य वाचन, काव्य गायन हे सगळं असायचं. ते करता करता मला असं वाटायला की जसं ह्या दिग्गजांनी त्यांच्या संगीत रचना कंपोजिशन्स करून आपलं एक स्वतंत्र वेगळं असे एक ज्याला म्हणतो ओळख निर्माण केली आहे, तसा प्रयत्न आपण का करू नये? मग छोट्या छोट्या कवितांना चाली लावणे, त्या स्वतःच्या कंपोजिशन, स्वतःच्या म्हणजे स्वरबद्ध केलेल्या रचना लोकांच्या समोर सादर करणे, ह्या माध्यमातून मी हळूहळू ते काम करायला लागलो. सुरुवातीला कोरस गायक म्हणून काम केलं, मग ते करता करता थोडीशी अजून समज आली साहित्याची वगैरे आणि त्याच्यानंतर मग पुढं म्हणजे प्रेरणा म्हणजे हीच गाणी, जी गाणी जसं आपण करचले हम फिरा हे गाणं आहे ते ऐकता ऐकताच त्यातूनच मला प्रेरणा मिळाली. मस्त. ही गाण्यांची मैफल अशीच रंगत राहणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला ते औचित्य साधून आज आपण बोलत आहोत गायक हर्षित यांच्याबरोबर आणि आपला विषय जो आहे तो म्हणजे देशभक्ती आणि संगीत या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचं व्यक्त होणं. हर्षजी, जेव्हा आपण म्हणत असतो गाण्यांविषयी, तर आज उद्या आणि परवा 3 दिवस हे अतिशय भारलेले असतात. आजूबाजूला देशभक्तीची एवढी गाणी ऐकू येतात की त्यातून एक वेगळा वातावरणाचा मूड जो आहे तो प्रत्येकाचा तयार होत असतो. म्हणजे पुन्हा एक लक्षामध्ये येतं की रोजच्या रहाट गाड्यामध्ये जात असताना सुद्धा जरी देशाप्रती प्रेम, सैनिकांप्रती आस्था ही मनामनामध्ये असली तरी सुद्धा गाण्याच्या माध्यमातून ती अधिक प्रज्वलित होते आणि प्रत्येकापाशी ती पोचत जाते. म्हणजे पुन्हा शब्द जे आहेत, सूर जे आहेत, ते मोलाचं ठरतात, नाही का? हो. आणि या आता जो एक प्युअर पोएट्रीच्या माध्यमातून, म्हणजे जसं मी करचले हम फिदा ह्या गाण्याचा उल्लेख केला, तर
प्युअर पोएट्री म्हणजे एक शायरी आणि देशभक्ती यांचा मिलाफ याच्यामध्ये आहे, तर ते गाणं आपण रसिकांच्यासाठी. कर चले हम फिदा जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. कर चले हम फिदा जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. सांस थमती गई नब्ज जमती गई फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहा बाकपन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मंडळी आपल्या लक्षामध्ये येते की हे शब्दस्वरांची जादू जी आहे ही मोहिनी एक वेगळी आहे आणि एका वेगळ्या जगामध्ये आपल्याला घेऊन जाते, नाही का? कार्यक्रमातला पहिला फोन आहे तुमच्या परवानगीने, तो घेते. अलकेश आपल्याशी बोलत आहेत. नमस्कार अलकेश, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. तर सर ते जो तो जो काय म्हणते ते घे मायभू तुझे मी खेडीन पांग सारे. सलग प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. हे विदा सावरकरांचं गीत आहे, तुमच्या आवाजात मला ते. ठीक आहे, धन्यवाद. मुळात अशी वेगवेगळी प्रेक्षकांची इच्छा आहे की तुमच्या आवाजामध्ये त्यांना वेगवेगळी गाणी ऐकायची आहेत, तर तसंही आपण प्रयत्न करूया की त्यांना जे जे आवडतं आहे किंवा त्याला पर्यायी काही वेगळं गाणं अशा पद्धतीने. जसं त्यांनी सावरकर, विदा सावरकरांचा एक सुंदर गाणं आहे, तर त्यांचा मला नीट प्रश्न आहे कोण, पण ते विदा सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्यांनी नाव घेतलं, तर एक छान गाणं आहे, ते आपण त्यांना ऐकूया. नक्की. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. नेमजसीने भूमातेच्या चरणतला तुझ धूता मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशी चल जाओ सृष्टीची विविधता पाहू तई जननी हृद विरह शंकित ही झाले परी तू आवचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहीन त्वरितया परत आणीन विश्वसलो या तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी तव अधिक शक्त उद्धरणी मी येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा सागरा. क्या बात आहे, अप्रतिम. थँक्यू. एक लक्षामध्ये येतं की गीतकार जे आहेत किंवा कवी जे आहेत त्यांच्या प्रतीने शब्द उलगडत जातात, त्या लेखणीमधून त्या कागदावरती उमटतात, पण गायक म्हणून संगीतकार म्हणून एक मोठं आव्हान असतं त्या शब्दांना त्याच भावांनी व्यक्त करणं. आता तुम्ही गात असताना बघितलं शब्द खूप वेगळे आहेत आणि त्याचे उच्चारण त्याचा अर्थ हे पोचवणं हे एक आव्हान आहे. आपण नवोदित गायकांनाही मार्गदर्शन करत असता तर त्या दृष्टिकोनातून त्याचाही एक सांगड घालून मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की शब्दांचे अर्थ हे उच्चारातून किंवा गायकीमधनं खास करून देशभक्तीपर गाण्यांमधनं कशा पद्धतीने पोहोचवता येऊ शकतात.
खरं म्हणजे नवोदित गायकांना मी सगळ्यात पहिल्यांदा सांगत असतो की तुम्ही त्यातलं साहित्य नीट समजून घ्या, प्रोनाऊन्सिएशन्स खूप महत्वाचे आहेत, आणि ते करता करता मग भाव त्याच्यामध्ये तुम्ही ओतले पाहिजेत. काही काही वेळा म्हणजे टोन व्हेरिएशन असतं, खूप व्हॉइस मॉड्युलेशन, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर एक गाणं आहे मैत्रीवरचं, म्हणजे जसं आपण दूरच्या रणात हे पर्यावरणावरचं गाणं आहे, तसं मैत्रीचं पण गाणं आहे. म्हणजे आंदोलन ह्या फिल्म मधली एक रचना आहे, वैभव जोशीने लिहिलेली आहे. आणि हे एक मुलं म्हणजे त्यांच्या गावातील भ्रष्टाचार किंवा जे काही अस्वच्छता आहे ती दूर करण्यासाठी ते धडपडत असतात, तर त्यांची धडपड लहान मुलांची त्या आंदोलन फिल्म मध्ये दाखवलेली आहे. आणि ते ज्यावेळी दूर होतात, काही त्यांच्यात काही म्हणजे डिफरन्स मतभेद येतात त्याच्यामुळे ते दूर होतात, तर त्यावेळी ही एक रचना आहे, जीव तुटतो मैत्रा. म्हणजे जसा आपल्या मित्रासाठी जीव तुटला पाहिजे, तसा आपल्या पृथ्वीसाठी, आपल्या धरणीसाठी, आपल्या भारत मातेसाठी सुद्धा आपला जीव तुटला पाहिजे, आपण ज्यावेळी भारत मातेपासून लांब असतो. तर ती रचना मी सादर करतो, हरिहरन यांनी मूळ गायलेली रचना. अजून घुमते जुनी शीळ मोकळ्या राणी, अजून येते सुनी साध माझी या कानी, जरी तुझा तो हात हाती राहिला नाही, जीव तुटतो जीव तुटतो जीव तुटतो मैत्रा तुझ्या पायी, पाखरांची माळ अलगद तुटली कशी, दोस्तीची शपथ सहजी सुटली कशी, जानभी मी विहरतो तू त्यानभी नाही, जीव तुटतो जीव तुटतो जीव तुटतो मैत्रा तुझ्या पायी. वा, खूप वेगळा संदेश या गाण्यामध्ये दडलेला आहे. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा येतो की शब्दांमधनं उलगडत जाणं, यातले शब्दांची निवड कशी असावी देशभक्तीपर गाण्यांमध्ये, जेणेकरून स्फूर्ती जी आहे, प्रेरणा जी आहे, तो एक उत्साह, जल्लोष, जोश आणि त्याचबरोबर असलेली एक कृतज्ञता, या सगळ्या भावना तिथे पोचत्या होतात. संगीतकार म्हणून या भूमिकेमधनं विचारू इच्छिते की संगीतकार कशा पद्धतीने या शब्दांकडे बघत असतो. आता आपण मग जी शायरी जी आहे, म्हणजे प्युअर पोएट्री, त्याच्यातून बघितलं की देशभक्ती कशी त्यांनी सादर केली. हो, तर सिंपल अगदी साधे साधे शब्द, म्हणजे जसं आता हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए. किंवा दुसरं गाणं, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा, जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा. आणि मराठीत पण अशी काही आहेत की जी सिंपल आहेत एकदम, म्हणजे एक आपल्याला ती साधी सोपी रचना अशी आहे, पण ज्यावेळी ती ट्यून मधून आली, ज्यावेळी कंपोज करून प्रतितेश गायकांनी ती गायली, त्यावेळी मात्र म्हणजे त्यांचा इफेक्ट हा जबरदस्त. म्हणजे कदाचित म्हणजे असं की काही काही लोकांच्या मनामध्ये असं वाटलं, त्यावेळीच वाटलं की मी आत्ताच आता सीमेवर जातो आणि मी त्या सैनिकावर उभा राहतो असं त्या ऐकणाऱ्याला वाटलं असावं, इतकं त्या जबरदस्त रचनेत. बरोबर, ती भावना जी आहे तो पटकन पोचते होण्याचं माध्यम संगीत आहे. जसं आता हिंदीतली काही गाणी, मराठीतली काही गाणी, त्या भाषा हा ही अडसर किंवा अडचण ठरत नाही, तर त्यातनं तो संवाद पोचता होण्याचं एक वेगळं माध्यम ठरतं, नाही का? बरोबर. तुम्ही जेव्हा गाणी निवडता त्यावेळी काय विचार करत असता? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यातला भाव तर आपण बघतो, मग शब्दरचना. आता शब्दरचना कधी कधी आम्हाला सिंपलच पाहिजे, कारण तशी ट्यून, म्हणजे कसं होतं की साधी रचना असेल, सोपी रचना असेल, तर त्याला ट्यून पण तशी लागते. तर एक एक्झाम्पल, मला खूप जुनं गाणं आहे, कदाचित आपण ऐकलं असणार सगळ्यांनी, एक सिंपल अशी रचना,
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. सत्य अतिशय नेटकेपणाने आले. याविषयी जाणून घेते, फोन घेते पुढचा. शिरीष राऊत आपल्याशी बोलू इच्छितात. नमस्कार शिरीषजी. मला एक गाणं ऐकू इच्छितो मी. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. म्हणजे एक लक्षामध्ये येते, देशभक्तीपर गाण्यांची जेव्हा मैफल आपण जमवून बसतो तेव्हा गंमत अशी होते की प्रत्येकाला वेगवेगळी गीतं त्यातनं आठवण येतात. आणि ही गाणी जेव्हा आठवतात तेव्हा त्यामधून एक गोष्ट लक्षामध्ये येते की ती भावना जी आहे ती सुद्धा आपल्या मनामध्ये जागृत होत जाते. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय सखी सह्याद्रीमध्ये तुमच्या आवडीची देशभक्तीपर गाण्यांची रचना ऐकायला आणि याचबरोबर त्या मागे मानसिकता कशी असते हेही जाणून घ्यायला. सखी सह्याद्रीमध्ये आज ही संगीताची मैफल सखी सह्याद्रीमध्ये आम्ही उलगडलेली आहे, ती म्हणजे गीत गाण्यांची मैफल, देशभक्तीपर गाण्यांची मैफल. त्यामागची मानसिकता कशी असते, हे वेगळे स्वर काय असतात जेणेकरून तो भाव आपल्या मनामध्ये जागृत होतो, हे सगळं काही आपल्यासमोर उलगडत आहेत प्रसिद्ध गायक संगीतकार हर्षित अभिराज. ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला जो फोन आलेला होता शिरीषजी, त्यांनी फरमाईश केलेली आहे शूर आम्ही सरदार हे गाणं तुमच्या स्वरामध्ये ऐकण्याची. ऐकूया. हो वा. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती, देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगिन लागल जडली एडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. वा मस्त. थँक्यू. हे शब्द जे आहेत किंवा मगाची वाक्य होती सैनिक हो तुमच्यासाठी, वाचतो बघतो तेव्हा एखादा पद्य वाचतो असं वाटतं, पाठ वाचल्याप्रमाणे वाचतं. मग त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने रचना आणि मांडणी केली जाते की काव्यात्मक स्वरूप येतं, त्याचं रुपांतर गाण्यामध्ये होतं. हो त्याविषयी आता हेच आपण आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे. सिम्पल शब्द, अगदी साधे शब्द. माणूस कीचा शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, माणूस कीचा शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. सिंपल आहेत शब्द, पण म्हणजे त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला. किंवा बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. किती सिंपल, आपण सहजासहजी गुणगुणू शकतो आणि एकदम सुंदर अशी त्याला ट्यून पण लाभलेली आणि शब्द एकदम साधे. आपल्याला कुठं त्याच्यामध्ये जास्त आपल्याला डिक्शनरी बघायची गरज नाही. खरंय.
तो भाव पोचता होतो आणि ते त्याचं वैशिष्ट्य असतं. जेव्हा पोवाडा म्हणतो आपण किंवा अभंग म्हणतो श्लोक म्हणतो या तिन्हीमध्ये सादरीकरणात फरक आहे. किंवा भावगीत भक्तिगीत देशभक्तीपर गीत या पुन्हा सगळ्यांच्या सादरीकरणामध्ये एक वेगळा फरक आहे. पण पुन्हा पोवाडा देशभक्तीपर म्हटलं की त्याचा भाव वेगळा येतो. देशभक्तीपर संदेश येणारं गीत म्हटलं की त्याचा भाव वेगळा असतो. किंवा देशभक्तीपर संदेश येणारा अभंग म्हटलं तर त्याचं सादरीकरण वेगळं असतं. हे जे आहे ना ह्यामध्ये कशा पद्धतीने विचार मांडला जातो आणि संगीतकार म्हणून कशा पद्धतीने एक विचार भूमिका असते. आता हा एक म्हणजे शेवटी त्यात आपल्या भूमीचाच गौरव आहे. आपण जिथं जन्म घेतला त्या जन्मभूमीचा गौरव आहे. आता बघा पोवाडा असून सुद्धा त्याच्यामध्ये सगळे रस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे एक उत्तम एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण खूप ऐकलेलं आहे हा पोवाडा जो आहे तो. तर आपण आज तो आपल्या रसिकांना ऐकवायला हरकत नाही अवश्य. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. सहज सोपे वाक्य पण संदेश मोठा. गायक म्हणून रंगमंचावरती जेव्हा सादरीकरण होत असतं त्यावेळी कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं खास करून अशा वैशिष्ट्यपूर्ण गाण्यांमध्ये? हा तिथे तुम्हाला शेवटी ताल सूर ह्याचा अभ्यास पाहिजेच तुम्हाला. हा पण त्याचबरोबर तुम्हाला रसिकांची किंवा प्रेक्षकांची जी नस आहे ती पण ओळखता आली पाहिजे. की साधारणतः आपल्याला लक्षात येतं की आपला आपण काय आपलं सादरीकरण जसं आता फोन येत आहेत की आपल्याला तुम्हाला सावरकरांची रचना मग त्याच्यानंतर आता पोवाडा मग हा जो एक रसिकांचा एक त्यांच्या आवडीचा भाग असतो त्यांची जी देशभक्ती असते ती सुद्धा त्यांना कुठून तरी त्या कलाकाराच्या सादरीकरणातून एक अपेक्षित असते. ते आपण सादर केलं पाहिजे. म्हणजे त्यात प्रत्येक म्हणजे कुठल्याही जॉनरचा त्याच्यामध्ये असं आपण बंधन ठेवता का म्हणजे जे हवं त्या पद्धतीने आपल्याला मोल्ड होता यायला हवं आणि ते गायकाचं वैशिष्ट्य तिथेच आहे नाही का. या वेगवेगळ्या गाण्यांच्या रचना सादर करताना आपण एवढे अनेक रंगमंचीय कार्यक्रम केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारची गाणी ही जास्त करून लोकांना भावतात असं काही तुम्हाला जाणवलंय? मला तर म्हणजे असं आपण काही एक डोक्यात गणित ठेवतो की नाही इथं फक्त आता उडत्या चालीची गाणी आपण सादर जोशपूर्ण सादर करू. पण तिथे आपल्याला अशा पण गाण्यांची फरमाईश होते की जी गाणी म्हणजे आपण सादर करण्याचं धाडस करत नाही. बरं मग सुरुवातीला असं एक गाणं आहे म्हणजे जे गाणं खरोखरच म्हणजे आपण जसं म्हणतो ऍक्च्युली देशभक्ती म्हणजे आपण जसं म्हणतो मुलगी वाचवा पर्यावरण तर तसं एक गाणं आहे माझं माझी मुलगी म्हणून. बरं तर ते गाणं सुरुवातीला मी असं सादर करत नव्हतं म्हणजे जी दूरचारणात म्हणजे माझी जी लावणी आहेत त्याच्यानंतर जोशपूर्ण गाणी अशी सादर करतो. पण एका कार्यक्रमात मी ते सहज सादर केलं तर खरोखरच त्या कार्यक्रमात इंटरव्हल नंतर ते गाणं परत मला गाण्यासाठी फरमाईश आली त्या गाण्याची आणि तिथून मात्र मग ते गाणं मी सलग सादर करत गेलो आपल्या नवज्योती सह्याद्रीच्या ह्या कार्यक्रमामध्ये. त्या गाण्याची बऱ्याच वेळ म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 3 वेळा आपण ते सादर केलेलं आहे गाणं. तर ते गाणं सादर करतो मी. नक्की तुमच्याकडनं संपूर्ण गाणं ऐकायची इच्छा. येस आणि आपण हा खूप महत्वाचा मोलाचा संदेश पण देतोय. हो ते महत्वाचं. हा सेव फिमेल चाइल्ड. जागो जागी भेटत असते माझी मुलगी. जागो जागी भेटत असते माझी मुलगी. कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. जागो जागी भेटत असते माझी मुलगी. चित्र काढते पोळ्या करते गाणे गाते. चित्र काढते पोळ्या करते गाणे गाते. दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे. झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी. घरी यायला
मला जरासा उशीर होता, घरी यायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत बसते माझी मुलगी, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, मुलासारखे राबत असते माझी मुलगी, आठवते मज माझी आई अशीच होती, आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी, तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, अजूनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी. वा, यांच्या शब्दांना तुम्ही चाल लावलेली आहे. ती सुद्धा रचना आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि मुळात सगळ्यात आधी तिथे त्यांच्या शब्दांना चाल लावावी हे तुम्हाला वाटलं कसं याविषयी? 2003 ची गोष्ट आहे. मी त्यावेळी भारतीय विद्यापीठ जे आहे म्हणजे तिथे मी व्हिजिटिंग म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करत होतो. तर त्यावेळी अब्दुल कलाम सर तिथे येणार होते आणि मग आम्ही एक ठरवलं की बाबा त्यांच्यासाठी आपण काही गाणी सादर करूया आणि त्यात एक नवीन गाणं सादर करायचं असं एक प्लॅन तयार झाला. आणि मी लहान मुलांना म्हणजे सगळी जी अगदी सेकंड स्टँडर्डपासून टेंथपर्यंत अशी मुलं होती तर त्यांना घेऊन हे गाणं सादर केलं आणि त्याची संगीत रचना केली आणि ते त्यांच्यासमोर सादर झालं. नंतर ते सादर झाल्यानंतर त्यांनी म्हणजे आमच्या सगळ्यांचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना तिकडे दिल्लीला राष्ट्रपती भवनला बोलवलं त्यांनी, तुम्ही ह्या सगळ्यांना घेऊन तिकडे आणि ती जेवढी गाणी तुम्हाला सादर करता येतील तेवढी चांगली देशभक्तीपर किंवा असे संदेश देणारी माय सेव फिमेल चाइल्ड वगैरे. तर त्यांनी त्यावेळी आम्हाला जे तिकडे आमंत्रण दिलं पण नंतर ते काही कारणास्तव आम्ही जाऊ शकलो नाही. पण ते पुण्यात ज्यावेळी आले होते त्यावेळी त्यांच्यासमोर हे गाणं आम्ही सादर केलं होतं. वा, आम्हाला ऐकायला आवडेल ते. हम भारत के वासी आपको करते हैं सलाम, हम भारत के वासी आपको करते हैं सलाम, आप है हमारे सर अब्दुल कलाम, सर अब्दुल कलाम, हम भारत के वासी आपको करते हैं सलाम, भारत माता की चरणों में आपने जीवन अपना समर्पित किया, अग्नि पृथ्वी आकाश से आपने इस देश को सुरक्षित किया, आपके इस कार्य को हमारा प्रणाम, हमारा प्रणाम, हम भारत के वासी आपको करते हैं सलाम, आप है हमारे सर अब्दुल कलाम, सर अब्दुल कलाम. वाह, मस्त. आणि त्याचवेळी तो अनुभव नेमका कसा होता त्यांच्याकडून समोर दाद घेणं? एक वेगळा अनुभव त्या विषयी. त्यांनी आम्हाला सगळ्यांना रेस्ट हाऊसला बोलवलं, आमचं कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही या, म्हणजे ते म्हणाले की तुमचे जे आर्टिस्ट आहेत मेन त्यांची रेंज, त्यांची सादर करण्याची पद्धत आणि परत आपण प्रोनाऊन्सिएशन शब्द आणि हे उच्चार, तर ते म्हणाले की इतके छान उच्चार. या बरोबरीने अंध मुलांसाठी आपण खास काम करता, त्यांच्यापाशी गाण्याच्या माध्यमातून पोचता त्याविषयी सुद्धा. काही पुण्यातील एक अंध मुलांची संस्था ममता अंध अनाथ केंद्र म्हणून, तर त्या संस्थेसाठी मी काही वर्कशॉप्स केले. त्याचप्रमाणे काही अशी मुलं आहेत की जी ज्यांच्याकडे म्हणजे फीज द्यायला पैसे नसतात आणि त्यांना गाणं शिकायचं असतं, त्यांच्याकडे ती अशी आर्ट असते, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी काम करतोय. काही एनजीओच्या माध्यमातून आम्ही ह्याचं काम पुढे हाती घेतलेलं आहे आणि ते लवकरच आपल्याला
बघायला मिळेल पुढच्या येणाऱ्या फ्युचरमध्ये. गाण्यांच्या रचनांविषयी काय तुमचा विचार चालू आहे, त्याविषयी काय चालू? आता म्हणजे तीन चित्रपट येत आहेत, एक विठ्ठला तूच म्हणून एक फिल्म येते, त्याच्यानंतर दुसरी सरजा म्हणून फिल्म येते, आणि तिसरी अजून एक आहे म्हणजे अनटायटल आहे, त्याच्यावर आता काम सुरू आहे. मस्त. ह्या गाण्यांच्या दुनियेमध्ये वावरत असताना वेगवेगळे राग असतात, चाली असतात, त्यांची मांडणी असते आणि येणारे शब्द असतात, त्यांना खूप छान गुंफून जेव्हा प्रेक्षकांपाशी, गायकांपाशी आणि त्याचबरोबर श्रोत्यांपाशी पोहोचत करायचं असतं, त्यावेळी गायक, संगीतकार या भूमिकांबरोबर, गीतकार या तिन्ही भूमिकांबरोबर नेमका विचार काय असतो मनामध्ये, जेणेकरून ते गाणं जे आहे ते अतिशय सुंदर रचना म्हणून सादर होतं. आता एक्झाम्पल म्हणजे कल्याणजी आनंद यांची एक रचना आहे, तर ती रचना आपण ऐकूया. त्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला ते सगळे सगळ्यांची उत्तरं त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे आता आपण जे वंदे मातरम किंवा जननी जन्मभूमी ही जी गाणी ऐकली त्याची संगीत रचना हे कल्याणजी आनंदजी बावला सर यांच्या पुढच्या पिढीने त्याचं संगीत संयोजन माझ्यावर केलेलं आहे. वैभव म्हणून आहे बावला सरांचा मुलगा, तर तो आता संगीत संयोजन करतोय माझ्या गाण्यांचं, आणि पुढे येणाऱ्या काळात आमची काही गाणी पण आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आपण त्यांच्या कल्याणजी आनंदजींच्या साठी एक हे गाणं अवश्य, कारण त्यांनी खूप काम केलं देशभक्तीपर याच्यामध्ये. तर हे प्रीत जहां की रीत सदा, हे प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूं, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहाँ की रीत सदा. वाह, थैंक यू. या गाण्यांमधून व्यक्त होताना नेमकी काय भाव असतात मनामध्ये, की जो जोश जो आहे, ते संगीत जे आहे, ती रचना आहे, आणि त्याबरोबर कवीच्या काही योजना आहेत, ते सगळं पोहोचावं. ही योजना असतेच की ते सगळं रसिकांच्या पर्यंत पोहोचावं, आणि रसिकांच्या पोहोचल्यानंतर रसिकांची जी दाद आपल्याला मिळते, मग ती दाद इतकी एक मोलाची असते की एवढं आपण संपूर्ण म्हणजे दिवस रात्र आपलं रेकॉर्डिंग सुरू असतात, सिटिंग सुरू असतात, म्युझिक अरेंजमेंट त्याच्यासाठी करावे लागते, हे सगळं आणि गायकांच्याकडून आपल्याला त्या रिहर्सल्स करून घ्यावे लागतात. हे खूप प्रोसेस, आपण चार मिनिटाचं गाणं म्हणजे कुठली एवढी सगळी गाणी आपण ऐकलीत, ही तीन ते चार पाच मिनिटात आपल्याकडे रेकॉर्ड होऊन येतात, पण त्याच्या पाठीमागे इतके त्यांचे परिश्रम असतात. ह्या सगळं म्हणजे त्याच्यामध्ये वादक आले, रेकॉर्डिस्ट आले, तंत्रज्ञ आले, ध्वनिमुद्रक सगळे कोरस गायक, व्हायलिनिस्ट सगळे, म्हणजे प्रत्येक, अगदी आम्ही तर असं म्हणतो की जो तिथला एक आमचा रूम बॉय असतो किंवा स्टुडिओचा रूम बॉय असतो, तिथून ते संपूर्ण म्युझिक कंपोजर, म्युझिक डिरेक्टर पर्यंत, मग त्याच्यानंतर गायक, सगळे दिग्दर्शक, हे सगळेच महत्वाचे आहेत घटक याच्यामध्ये. आणि त्या सगळ्यांनी मिळून आज देशभक्तीपर गीतांची एवढी मोठी आपल्याकडे की ज्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, एवढं मोठं विश्व उभं केलेलं आहे. खरोखरच त्यांना सलाम केलं पाहिजे, आणि सैनिकांच्या बरोबर त्यांनाही सलाम. खरं मुळात एक गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येते, किंवा हे शब्द जे आहेत, ते स्वर जे आहेत, ती धून जी आहे, ती इतकी वेगळी आहे की ती आपल्या सगळ्यांना एका वेगळ्या दुनियेमध्ये, वेगळ्या जगात घेऊन जाते. हे जग वेगळं, इथली दुनिया वेगळी आहे, पण ह्याचबरोबर हे जग, ही दुनिया, ही आपल्यासाठी आहे. आणि हा प्रत्येक देशावरचा सैनिक जेव्हा आपल्याला आपलं मानून उभा असतो, तेव्हा आपण सुद्धा त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उभे राहू शकतो का, विचार व्हायला हवा. आज आपण हर्षित अभिराज यांच्याकडून वेगवेगळी गाणी ऐकली, ज्या गाण्यांच्या माध्यमातून, ज्या शब्दांमधनं देशभक्ती जी आहे ती मनामनामध्ये जागृत होत असते. आणि हर्षितजींनी सुद्धा शब्द कमी आणि गायकी अनेक आणि अनेक वैविध्यपूर्ण गाणी आज तुम्ही आम्हाला ऐकवलीत. खूप आनंद वाटला, अगदी स्टुडिओतल्या सगळ्यांनी तो एन्जॉय केली तुमच्यावर ती गाणी. गाण्याचा शेवट सुद्धा तुमच्याच शब्दांमधनं आपण करूया, तुमच्याच गायकीमधनं करूया. पण मंडळी, कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा या पत्त्यांवर. फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त व्हा www.facebook.com/dd सह्याद्री, जीमेल sakhisahyadri@gmail.com. युट्यूब वरती हा एपिसोड तुम्ही पुन्हा बघू शकता www.youtube.com/dd सह्याद्री, ट्विटर हँडल @dd सह्याद्री. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय.
जाता जाता एक मस्त गाणं तुमच्याकडनं ऐकायचं, त्याचबरोबर तुमची आभारी आहे सखे सह्याद्रीच्या टीमच्या वतीने. खूप मजा आली, एक वेगळी गाण्यांची मैफिल, देशभक्तीपर गाण्यांची मैफिल आज प्रजासत्ताकच्या पूर्वसंध्येला आपल्याकडनं ऐकायला मिळाली. मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्याकडून जाता जाता एक गाणं ऐकूया. आम्ही घडवू नव भारत हा शिवरायांच्या स्वप्नामधला, आम्ही घडवू नव भारत हा शिवरायांच्या स्वप्नामधला, दे आशिष हा इतुकाजला, दे आशिष हा इतुकाजला, भारत माते हे तन मन धन अर्पण तुला, अर्पण तुला, भारत माता तू शान या जगाची, तू जान या जगाची, हे वंदन तुला हे नमन तुला, भारत माते हे तन मन धन अर्पण तुला, अर्पण तुला. वा, धन्यवाद.